मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। महिला आर्थिक विकास महामंडळ सातारा अंतर्गत अस्मिता लोकसंचलित साधन केंद्र वडुजी या संस्थेची 15वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पंचरत्न मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली। यावेळी खटाव तालुक्यात उत्कृष्ट कामकाज करणारे महिला बचत गट, उद्योजक महिला कार्यकर्त्या तसेच गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर मान्यवरांच्या हस्ते कौतुकाची थाप टाकण्यात आली। या सभेसाठी विभागीय सल्लागार विलास बच्चे, विजयराव डोके, जिल्हा समन्वयक अधिकारी, खटाव मान साखर कारखान्याच्या संचालिका प्रीती घारगे पाटील, कृषी सहाय्यक विशाल देवकर, बालविकास प्रकल्प अधिकारी ओमासे मॅडम, बँक ऑफ इंडियाचे शाखा प्रमुख किरण नाळेसर, HDFC सेल्स मॅनेजर रवींद्र चव्हाण, नगरसेविका स्वप्नाली गोडसे, रेश्मा बनसोडे आत्माचे खिलारे सर, निर्भया पथकाचे श्री जाधव सर आणि खाडे मॅडम, ग्रामीण रुग्णालय वडूदचे कल्याण बनगर आणि त्यांची टीम तसेच संस्थेच्या कार्यकारिणी उपस्थित होते। मान्यवरांचं मार्गदर्शन झाल्यानंतर उत्कृष्ट गट पुरस्कार, उत्कृष्ट उद्योजक महिला पुरस्कार, गुणवंत विद्यार्थी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला। यामध्ये आदर्श महिला बचत गट आणि सौभाग्य महिला बचत गट, शिवशाही बचत गट, राजाची कुर्ले, संतसेना बचत गट, कातर खटाव, दक्षकन्या बचत गट वडूज, नवचैतन्य महिला बचत गट त्रिमली आणि जास्त लिंकेज झालेला गट किस्मत महिला बचत गट खटाव, तसेच महिला उद्योजिका प्रज्ञा अमर देशमुख खटाव, वैशाली जनार्दन ढोंबे औंद, अंजली संदीप वाघमोडे वडूज आणि गुणवंत विद्यार्थी संध्या संतोष कदम पुसे सावळी यांचे सन्मान करण्यात आला। त्यानंतर उपस्थित महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले। आरोग्य शिबिर आणि बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्रीस मोठा प्रतिसाद मिळाला। प्रास्ताविक व्यवस्थापक सीमा पुजारी यांनी केले, अध्यक्ष हेमा इंगळे यांनी आभार मानले, शीला पवार यांनी सूत्रसंचालन केले। सभेच्या यशस्वीतेसाठी लेखापाल सोनाली जटार, सही ओगिनी कोमल फडतरे, वर्षा तावडे, रुपाली मदने, सुनीता गोडसे तसेच अस्मिता CMRC सर्व सही ओगिनी आणि सर्व CRP यांनी विशेष परिश्रम घेतले। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर आणि रविराज महामुनी वडूज। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।